ठिकाणी ग्राम पंचायत मध्ये आहे। या ग्राम पंचायत मध्ये नंद सरपंच नंदकिशोर कावळे आहेत। ते आता एक दोन महिन्यापूर्वी जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ते विजय झाले आहेत। लोकांनी त्यांना आपल्या गावाचा विकास करावा या दृष्टिकोनातून निवडून दिलेले आहे। आपल्यासोबत ते आहेत, आपण त्यांचा आपण पात्रची पाचिक करू। कावळेजी एसी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। लोकांनी चांगल्या अपेक्षेनं आपल्याला निवडून दिलेलं आहे। ती गावाचा विकास झाला पाहिजे, आपला काय उद्देश आहे, कशा पद्धतीने आपण गावाचा विकास करणार आहोत? सर, सर्वप्रथम मी ज्या दिवशी थेट ग्रामपंचायत सरपंच निवडून आलो त्याच दिवशी हे मनात भावना विसरलो की मला कोणी माझ्या ह्या गावात विरोधक आहे। सर्व माझ्या गावात माझे आपुलकीचे लोक राहतात, माझा कोणी ह्या गावात विरोधक नाही। त्याचमुळे मला माझा गाव विकास करण्याच्या संबंधानं माझा पूर्ण गाव माझ्या पाठीशी आहे हे मी आताही समजतो। त्या माध्यमातून माझ्या गावातील सर्वसामान्य शेवटचा जो घटक आहे त्याला नाही कसं देता येईल ह्या उद्देशातून मी आपली वाटचाल सुरू केलेली आहे। आणि नुकत्याच काही फक्त या जवळपास 2-3 महिन्याच्या कार्यकाळात मला त्याचे यश दिसायला लागू लागलेले आहे। मला हे सांगा की आता सरकारचे फार मोठ्या चांगल्या चांगल्या योजना येत आहेत, गरिबांसाठी येत आहेत, घरकुल योजना आहेत, रस्ते आहेत, नाले आहेत, आणि काही प्रॉब्लेम्सही असतात आणि आहेत, परंतु याकडे ग्रामपंचायत सरपंच काळाडोळा करतात। तुम्ही काय कराल, म्हणजे घरकुलच्या बाबतीत आहे, संजय गांधी निराधार योजना, ते कशा पद्धतीने या गरीब लोकांना न्याय मिळवून द्याला? सर, पहिलं गोष्ट म्हणजे घरकुलच्या बाबतीत मी एकदम तत्पर आहे। आणि आता जर जसा नमुना डमध्ये जी नावं सुटलेली आहेत, नमुना डमध्ये एखाद्या गरीब माणसाचं नाव जर सुटलेलं असेल अनावधानपणे त्याला पण न्याय देण्याची माझी भूमिका आहे। कामगार कल्याण अंतर्गत अटल कामगार निवास योजना ही योजना एक कार्यान्वित आहे आणि त्या योजनेत ज्यांच्याकडे जर कामगार नोंदणी म्हणून जो कार्ड ज्याचा बनलेला असेल असा एखादा गरजू माणूस ज्याचं नाव ड यादीमध्ये नाही त्याला मी घरकुल देण्याच्या प्रयत्नात आहे। आणि आता त्याचा तसा उद्यापासून परवापासून मी तो प्रस्ताव पण घेणार आहे। सर, मला एक सांगा, या ठिकाणी तो शिवण करणारा व्यक्ती त्या तुमच्या काळात नाही आहे, अगोदरच्या काळात इतका रहिवासी आहे, परंतु त्याला घरकुल नाकारण्यात आलेलं आहे। आता काल परवापर्यंत तो उपोषणाला बसलेला होता, त्याचा अन्याय होत आहे असं त्याचं म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल सरपंचांना? तो विषय खरं म्हणजे तो माझ्या कार्यकाळातला नाही, तो याच्यापूर्वीच्या जवळपास 3-4 वर्षाच्या 5 वर्षाच्या पहिलाच आहे, परंतु त्याला पण न्याय मिळाला पाहिजे ह्या गोष्टीसाठी मी तत्पर आहे। त्याला मला ड यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव नाही। आता कामगार कल्याण जी योजना आहे अटल, त्याच्यामधून घरकुल देण्याचा विचार माझा आहे, तरी पण मी काल त्याच्या मुलासोबत ते सुनील शिवनकर यांच्याशी काल फोनवर पण चर्चा केली, तुमच्याकडे कोणी ज्या पेट्या भेटतात, कारण का आमच्याकडे लोकांना कामगार कल्याण ही योजना समजत नाही, ज्यांना पेट्या भेटल्या म्हणजे तो त्याची नोंदणी कामगार म्हणून झाली असं समजतात, त्याच्यामुळे त्याला विचारलं, पण तो म्हणे नाही, तरी पण मी अजून पुन्हा त्याची चौकशी करणार आहे। त्यानंतर विषय राहिला सर की त्याला न्याय देण्याचा, मागच्या काही म्हणजे त्या चुकीमुळे काही म्हणजे सरपंच म्हणा, सचिव म्हणा आणि त्याच्या आपल्या संबंधित त्यांच्या काही चुकीमुळे ही घटना घडलेली आहे, तशी घटना घडायला नको होती। त्यानंतर त्याला तरी पण मी आता सध्या त्यांना राहण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे मी माझ्या लेवलवर जे माझी आता काही करू शकतो त्या लेवलवर त्याला गृह बांधण्यासाठी म्हणून कोटा मी आत्ता नुकताच मंजूर केलेला आहे। माझा दुसरा प्रश्न असा आहे की दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मग त्या 90%साठी असं काही दलित वस्ती काही फंड येतो, पण तो फंड दुसऱ्याकडे वळवला जातो, त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी लावलं जात नाही, असे काही तक्रारी आहेत, आपण सरपंच या नात्याने तुम्ही काय करणार आहात? सर्वप्रथम मागे काय घडलं ह्या गोष्टीवर मी बोलणार नाही, पण मी ज्या दिवसपासून सरपंच झालो त्या दिवसपासून आत्ता नुकताच मी जो आपला 15% रक्कम जे खर्च करायची असतो अनुसूचित जातीकरिता त्याच्या मधून आत्ताच आम्ही तिन्ही आमच्याकडे 3 वेगवेगळ्या समाज आहेत, 3 वेगवेगळ्या समाजासाठी जवळपास 20-22 हजार रुपये खर्च करून त्यांना चेअर त्यांच्या मागणीनुसार मी त्यांना चेअर घेतला, पण याच्यानंतर पुढच्या काळात त्या चेअर घेऊन आपला विकास होणार नाही, त्यामुळे पुढच्या काळात याच्यावर वेगळा काहीतरी आपण पुस्तका वगैरे काहीतरी भेट देता येईल का, त्या विषयावर पण मी विचार करून चांगलं जे करता येईल ते करेल। गावाच्या संबंधित जे रस्ते आहेत आणि नाले आहेत याविषयी आपण गावाच्या संबंधित काय विचार
नाल्या आणि सिमेंट असते जवळपास आमच्या गावात पुष्कळसे झाले. जे वार्ड नंबर 1 मधली टोळी जर सोडला आपण तर बाकीच्या ठिकाणी नाल्या सिमेंट रोड वगैरे भरपूर झालेले आहेत. परंतु त्या नाल्या आणि सिमेंट रोड ही एक शिरकाची काही वस्तू आहे ती पण तिची उच्च दर्जाची झाली पाहिजे ही एक माझी भावना आहे. त्यानंतर जशा नाले आहेत आज ग्रामपंचायत कमीत कमी 1.5 लाख रुपये माझ्या गावची मागणी जर विचार केला तर 4 लाख रुपये घर टॅक्सची आणि जर मी 1.5 लाख रुपये नुसत्या नाल्या उत्सवासाठी खर्च करत असेल तर हा मला माझ्या बुद्धिमत्तेला पटण्यासारखा नाही. त्यामुळे यानंतर माझ्या गावातील सर्व लोकांना मी जागृत करून याच्यानंतर माझ्या घरापुढची नालीच बुजणार नाही आणि तो जर तेवढा पैसा वाजला तर तेच तुमच्या आरोग्याच्या किंवा पाण्याच्या ज्या गोष्टी सुविधा आहेत त्याच्यासाठी वापरात उपयोगात येतील. त्यामुळे नाल्या ज्या बनवायच्या असतील तर ॲक्च्युली माझ्याकडे निधी आहे. मी इमारजीएसमधून बनवू शकतो कुठल्या खासदार किंवा आमदार यांच्या निधीतून बनवू शकतो त्याच्यामुळे त्याला काही अडचण तर नाही. आता जवळपास माझे 20 लाखाचे 2 नाल्या आणि 2 सिमेंट रोड मंजूर आहेत. आता लगेच काही दिवसात पुढच्या दिवसात काम चालू करणार आहे. पाणी आणि विद्युतची समस्या ठिकठिकाणीच आहे आणि आपण आपल्या गावामध्ये पाणी पुरवठा आणि तो शुद्ध पाणी पुरवठा दूषित पाणी शुद्ध पाणी पुरवठा आणि विद्युतची कशी व्यवस्था करतात सर? विद्युत तर आपल्याकडे विद्युतचं माझ्या गावात काही प्रॉब्लेम नाही. काही काही ठिकाणी थोडशा स्ट्रीट लाईटचे जे पोल आहेत ते कमी आहेत त्याच्यासाठी मागणी केलेली आणि माझ्या मागे पण ते पण 1-2 महिन्यामध्ये पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. कारण की जिल्हा नियोजन कमिटीची त्याला तशी मान्यता पण मिळालेली आहे. वरच्या लेवलवर माझी त्याच्याविषयी चर्चा पण झालेली आहे. जवळपास 1-1.5 महिन्यामध्ये ते पोल पण लागून जातील. जवळपास 15 पोल मी माझ्या गावासाठी घेतलेले आहेत आणि DPDC म्हणून मंजूर पण झालेले आहेत. कारण तर दुसरा विषय झाला सर पाण्याचा माझ्या गावात नळ योजना आहे परंतु काही गावातील काही घटक लोक असतात का माझ्या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहतात. काही गाव वरती काही गाव खालती म्हणजे पहाडीचा भाग असल्यामुळे जिथं खोल जागा आहे तिथं जास्त पाणी जातं आणि जे टेकर जागा आहे उंच जागा आहे त्या जागेवर पाणी जात नाही. त्यामुळे मी आत्ताच्या मी जसा सरपंच झालो ह्या 22-23-24 ह्या नियोजनामध्ये 15 वित्तच्या वॉटर मीटर लावण्याचा आणि वॉटर मीटर घेण्याचा म्हणजे आराखडा बनवलेला आहे आणि उद्या काही दिवसातच ते वॉटर मीटर लावून माझ्या गावातल्या प्रत्येक लोकाला हर घर जल ह्या पद्धतीने पाणी पाठवणार आहे. त्याचप्रमाणे आत्ताच नुकताच मी जसा सरपंच झालो माझ्याकडे जे 15 वित्तचे निधी होती त्याच्यातून माझ्या गावातल्या जनतेला माझ्याकडे जुना ग्रामपंचायतला आमचा RO आहे त्या RO थंड पाणी नव्हता त्यामुळे लोकांना थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे म्हणून तो वॉटर चिल्लरसुद्धा मी आणलेला आहे आणि लगेच ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही थंड पाणीसुद्धा देणार आहोत. तर हे होते महालगावचे सरपंच नंदकिशोर कांबळे ज्यांनी सांगितलं की मग ते पाण्याची समस्या असो किंवा घरकुलाची समस्या असो आणि आता त्यांनी या ठिकाणी सांगितले की बाबा आम्ही RO पाणी देऊ आणि ते RO पाणी या ठिकाणी देणार आहेत आणि नाल्याच्या समस्या आहेत आणि दलित वस्त योजनेसुद्धा अंतर्गत किंवा नवबुद्ध सुद्धा योजनेगत जो काही निधी येणार आहे तो निधीसुद्धा त्यांच्याकडेच वळवणार आहेत आणि जस चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करणार आहेत असे मत त्या ठिकाणी आहे. तिथे मी एशियन न्यूज करता DG रंगारी भंडारा.